आजचा हा दिवस आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण 17 ऑगस्टला राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय वितरणाचा पहिला वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित केला, आणि त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये 1,07,00,000 अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित करण्यात आला, आणि आज 31 ऑगस्ट रोजी 1 ऑगस्टपासून 4 पर्यंत ज्या माझ्या माता भगिनींनी या योजनेअंतर्गत अर्ज केले त्या पात्र अर्जांचे जवळपास 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत, आणि खऱ्या अर्थानं 1,07,60,000 अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे, याचा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे. आज मोठ्या संख्येने इथं माझ्या माता भगिनी उपस्थित राहिल्या. खरं तर आम्ही नियोजन करत असताना साधारणपणे 40,000 इतक्या माता भगिनी उपस्थित राहतील असा आमचा आणि स्थानिक प्रशासनाचा अंदाज होता, पण जी योजना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्यासाठी आणलेली आहे त्याचा आनंद आणि उत्साह इतका आहे की आज या पटांगणासहित आणखीन 3 सभागृह आम्हाला ऐन वेळेला त्या ठिकाणी घ्यावे लागले, आणि तिथं सुद्धा माता भगिनी आज उपस्थित राहिलेल्या आहेत. साधारणपणे 60,000 अधिक माझ्या माता भगिनी आज या 3 लाडक्या भावांचे आभार आणि त्यांच्यासमोर आनंद व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत, आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखीन 1 कोटीचं उद्दिष्ट हे आपण त्यानिमित्ताने ठेवलेलं आहे, आणि सप्टेंबर महिन्यातले अर्जसुद्धा आम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे, आणि जे उद्दिष्ट आपण महायुतीच्या सरकारने ठेवलेलं आहे की आपल्याला 2.5 कोटी महिलांना सक्षम करायचं आहे, तो 2.5 कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्यामार्फत त्या ठिकाणी पार केला जाणार आहे, याचा एक विशेष आनंद त्यानिमित्ताने आहे. अनेकींचे आम्ही मतं जाणून घेतली, बऱ्याच जणींनी आमच्याकडे आनंद व्यक्त केला. आज सकाळी साहेब नागपूर विभागातील आपण 6.25 लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला, आणि त्यांच्या सगळ्याच जणींकडून आपल्या सगळ्यांचे आपल्या तिघांचे प्रामुख्याने आभार मानले जात आहेत, आणि खऱ्या अर्थानं विभाग म्हणून ही महत्त्वाकांक्षी योजना आम्हाला आज राबवायला मिळाली याचा निश्चितच आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. पुढच्या कालावधीमध्ये अधिक चांगल्यारीत्या ही योजना आणखीन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विभागामार्फत करण्यात येईल. आज महिला व बालविकास विभागाअंतर्गत या व्यतिरिक्त पिंक रिक्षाची योजना साहेब आपण घोषित केलेली आहे, आणि राज्यातील 17 महानगरपालिकांमध्ये 10,000 पिंक रिक्षा या आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून 10,000 महिलांना रोजगारी मिळणार आहे, आणि त्या रिक्षांमधून प्रवास करत असणाऱ्या माझ्या माता भगिनींना सुद्धा सुरक्षित वाटणार आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1400 पिंक रिक्षा या आपण उपलब्ध करून देणार आहोत, त्याच्यातून माझ्या माता भगिनींना रोजगारी मिळेल, आणि त्या पिंक रिक्षामधून प्रवास करणाऱ्या माता भगिनींना सुरक्षतेचं वातावरण निश्चितपणाने अधिकरित्या जाणवणार आहे. त्यामुळे या सर्व योजना करत असताना लेक लाडकी योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याचं आपलं अभियान असेल, हे सगळे अभियान मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभाग अधिक काटेकोरपणाने त्याचं पालन करेल. अनेक जण यावर टीका करत आहेत, पण जे टीका करणारे आहेत ते सुद्धा आपल्या नावाने नाही तर स्वतःच्या नावाने बॅनर लावून तिथं फॉर्म भरत आहेत. काहींनी साहेब हाही प्रयत्न केला की चुकीचे अर्ज भरून कसा या माता भगिनींचा लाभ अडवता येईल हा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे, पण आम्ही विभाग म्हणून हा निर्णय घेतलेला आहे की जे काही 50,000 फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत यांना सुद्धा पुन्हा फॉर्म भरण्याची संधी ही आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देणार आहोत, त्यामुळे कोणीही या योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहणार नाही हा प्रयत्न विभाग म्हणून करत आहोत.